किंवा मित्रांनो आपण आता सराव सूची 3.3 मधील प्रश्न दुसरा त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत आता पहिल्या 123 समान नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा बरोबर तर पहिल्या समान नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने काढता येईल पहिल्या समान नैसर्गिक संख्या 123 हा तर समान नैसर्गिक संख्या कशा लिहायचं बघा आपण कसं लिहिणार सम नैसर्गिक संख्या कुठून चालवणार पहिल्यापासून पहिल्या समान नैसर्गिक म्हणजे समान नैसर्गिक संख्या कुठून होणार आहे सम म्हटलं तुम्हाला माहिती आहे 0 2 4 6 8 हे एकक स्थानी असतील तर त्याला सम म्हणतात आता मग पहावर कशा होती 2 4 6 8 आणि 16 बरोबर असं आहे आता लक्षात घ्या याच्यामध्ये पहिलं ए किंवा फर्स्ट टर्म काय 2 आहे दुसरं पद काय 4 तिसरं त्या ठिकाणी 6 आहे आणि असं पूर्ण आहे बरोबर आता हे उदाहरण अंकगणिती श्रेणीचं आहे असं दिलेलं नाही आपल्याला सिद्ध करावं लागणार मग दोन फरक काय डी बरोबर दुसरं वजा पहिलं पद सेकंड मधून फर्स्ट वजा करायचं तर 4 वजा 2 किती येणार 2 बरोबर आता पुन्हा एक फरक दाखवा आपण पुन्हा तिसरं वजा दुसरं पद T3 वजा T2 मग हे काय आहे 6 वजा 4 हे पण काय आहे 2 मग काय म्हणायचं दिस इज एन ए आपण सॉरी हे इंग्रजीतलं झालं आपल्याला मराठीत काय करायचं याच्यात लिहायचं जर अंकगणित जर डी बरोबर 2 डी बरोबर 2 फरक स्थिर आहे तर मग काय लिहायचं ही अंकगणिती श्रेणी आहे ही अंकगणिती श्रेणी आहे बरोबर आहे याला अंकगणिती श्रेणी म्हणून बर पुढे पुढे काय करणार की याच्यामध्ये आता तुम्हाला किती पदांची बेरीज करायची आहे असं एस किती एस 123 बरोबर ना एस 123 पदांची बेरीज किती बरोबर असं करायचं मग अशा क्रमाने मग आता पहिले मग काय करायचं एस एन चं सूत्र वापरायचं एस एन मग एस एन बरोबर काय सूत्र आहे एन छेद 2 चौकटी कंसात 2 अधिक कंसामध्ये एन वजा 1 कंस बंद डी हे सूत्र आहे याला काय म्हणू आपण सूत्र पुढे किती किती पदांची करायची तर एस 123 यांची किंमत 123 1 2 4 6 म्हणजे तिसरं 6 तर अशा किती 123 पदांची बेरीज करायची एस 123 बरोबर 123 2 बघा कसं लिहायचं यांची किंमत 123 काय कशाबरोबर यांची किंमत 123 तर 123 पदांची समान नैसर्गिक संख्येची बेरीज काढा 123 सम जसं की तिसरं सहा असे कितीपर्यंत 123 पर्यंत 123 आले पाहिजे सर मग यांची किंमत 123 आणि 123 2 नंतर इथं 2 1 2 इथं गुणिले असते एची किंमत किती सांगावी इथं ए किंवा फर्स्ट टर्म आहे 2 आहे मग इथं 2 गुणिले 2 अधिक एन वजा 1 म्हणजे सांगा बरं 123 वजा 1 आणि डी ची किंमत सांगा डी ची पण किती आहे 2 आहे आता पुढे लक्ष द्या एस 123 बरोबर आहे काय करताय लक्षात घ्या आता तुम्हाला या ठिकाणी 123/2 दशांश काढता काय घेऊन नाही करायचं कसं आहे पूर्ण भाग होत नाही पॉइंट मध्ये आवड नाही म्हणून द्यायचं नंतर दोन काय करायचं सर कसं वे दोन्ही 4 त्याच्यानंतर 123 गुण 1 गेला किती उरले सांगा इथं 112 म्हणजे गुणिले असते दिसत नसतो म्हणजे गुणाकार असतो कंस आणि बाहेर संख्या याच्यामध्ये गुणिले दोन बरोबर आहे आता एक स्टेप लिहितो इथं एस 123 बरोबर आहे 123/2 आता मला सांगा इथं बेरीज करणार का गुणाकार अगोदर कोणचे भाग व्यवस्था अगोदर कंस सोडवायचा नंतर गुणाकार किंवा भागाकार आणि त्या सगळ्या शेवटी बेरीज किंवा वजाबाकी करायची मग 4 ला 4 गेलं अधिक या दोघांची बेरीज 122 बे दोन्ही 4 बे दोन्ही
चार मेक अ वे. आता लक्षात घ्या म्हणून या 123 बरोबर आहे 123/2 चौकटी कंस. आता 244 झाले 248 248 बरोबर आहे. 4 × 244 = 248. आता पहा एस 123 बरोबर आहे. आता इथे एकच संख्या राहिली म्हणजे आपण काय करू शकतो. इथे एका समोर संख्येला कंस करायची गरज नाही. 123/2 जशा तशी दिली आणि इथे दोघांची बेरीज 244 × 248 एका संख्येला कंसची गरज नाही. उलट संख्याच्या कंस केला धन आहे. मग डायरेक्ट आता काय टाका इथे गुणिले गुणिले आहे कंस आणि बाहेरची संख्या गरज काय म्हणजे काय असतं गुणिले म्हणजे गुणिले आणि इथे त्याची ठिकाणी 244 × 248 काय टाका शेवटी बाकी इथे कुठे नाही एकशे तेवीस गुणिले एकशे चोवीस मग पहाय काय 123/124 करा. 4 × 12 = 4 × 8 = 9 + 4 + 2 + 6 + 2 = 4 + 1 = 2 प्लस प्लस एक तीन तीन एक दोन दोन एक 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 दोन नौ सहा 1505 = 1 4 + 8 = 3 11 = 12 + 2 = 4 = 5 आणि हे एक दशांश असेल 15 × 2 = 15000. पहा एस 123 बरोबर आहे 15252 आणि हे झालं उत्तर. पण आता याच्या पुढे शब्दात लिहायचं आहे म्हणून पहिल्या काय लिहायचं शब्दात पहिले 123 समोर याच्याची बेरीज किती आली मग 15252 कारण पहिल्यापासून घेतलं ना आपण दोनला पहिलं पद समजलं परत दोन समजलं ज्याचा असं 123 पर्यंत जर समोर केल्या संख्या त्याची बेरीज जर केली ती मिळणार आहे आपल्याला 115252 पहिल्या समनैसर्गिक संख्या 123 किती पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज समनैसर्गिक संख्यांची बेरीज सम संख्या कोणत्या कोणत्या पहा बरं एक तर समसंख्या नाही आणि समसंख्या तुम्हाला मी आताच सांगितलं 0, 2, 4, 6, 8, 9, 10 असतील त्याला समसंख्या म्हणतात. आता बघा 2, 4, 6, 8 असं आणि कुठपर्यंत 350 येणार का नाही 1 ते 350 यामध्ये 350 येणार नाही 348 यामधील शब्दामुळे त्याच्या मधले घ्यावं लागेल त्या शब्दाला जरा बरं बरोबर पर्यंत जर असता शब्द पर्यंत 350 पर्यंत 350 आले असते पण यामध्ये मुळे काय झालं की एक बाजू सुरू केलं एक नाही 2, 4, 6 आणि 350 नाही यामध्ये 348 आली भेटली लक्षात घ्या या पण शब्दावर आली भेटली संख्या त्याच्या मधली 350 नाही 8 ए किंवा टी वन आलं 2 लक्षात घ्या दुसरं पद आहे 4 तिसरं 6 आणि असंच वाढत जाते पद शेवटचं पद टी एन हे 348 लक्षात घ्या मित्रांनो. आता
मग काय करणार बेटा याच्यामध्ये फरक स्थिर दाखवू आपल्याला हे माहित नाही उदाहरण आकलन की श्रेणी से आकलन की श्रेणी दाखवला मग b बरोबर दुसरे वजा पहिले दुसरे वजा पहिले म्हणजे काय होणार आहे 4 वजा 2 4 ते 2 गेले 4 वजा 2 किती येणार आहे 2 आहे बरोबर त्याच्यानंतर d बरोबर आता तिसरे वजा दुसरे पद तिसऱ्यातून दुसरे वजा काढा मग 6 वजा 4 हे किती आलं 2 आलं आता मला सांगा दोन्ही सामान्य फरक स्थिर आहे म्हणून काय घ्यायचं बेटा ही आकलन की श्रेणी आहे तर उदाहरण जे आहे क्रमिका आहे ही क्रमिका आहे ही अंकगणिती श्रेणी आहे ही अंकगणिती श्रेणी आहे मित्रांनो आपल्याला 1 ते 350 यामध्ये ही सम नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची सम संख्यांची बेरीज करायची मग एक कारण असताना किती संख्या आहेत माहिती आहे आपल्याला 1 ते 350 मध्ये माहित आहे का यामध्ये तर याच्यामध्ये किती संख्या माहित नाही तिसरं पद 6 आहे चौथं 8 आहे असं पाच होता तसं कितव पद 300 आहे त्याचे माहिती आपल्याला नाही एनव पद समजत नाही याची जर किंमत काढली आपल्याला कळलं किती संख्या आहे याची किंमत काढण्यासाठी कोणते सूत्र वापरलं तर आपल्याला आधी जरी बेरीज करायची असली बरं झालं वाटतं बेरीज करावं घ्यायची तर सूत्र जरी बेरीज करायची असली तरी आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागला याच्यात टीएन सूत्र लक्षात घ्या म्हणून टीएन बरोबर आहे ए अधिक कंसात एन वजा एक कंस बंद डी मग लक्षात घ्या टी एन ची किंमत किती आहे 348 मी दिलेली 348 बरोबर ए ए किती आहे 2 आणि एन वजा एक एन वजा एक सांगा बरं एन ची किंमत माहितीच नाही किती उपदे 348 माहित नाही एन वय एन वपद इथे एन वजा एक बरेच जण इथे 348 करते बरं का टी एन ची किंमत 348 एन ची किंमत 48 नाही एन माहितीच नाही आता एन वपद 348 म्हणजे एन वजा एक आहे बरोबर त्याच्यानंतर बी लक्षात असेल आता पहा 348 बरोबर आहे 2 ला 2 अधिक हा डी ची किंमत ठेवायची आहे या डी ची किंमत किती इथं 2 आहे आता पहा इथं 2 ने गुणून घ्या चला ब्रॅकेट ला 2 गुणिले एन काय आलं 2 एन गुणाकार असतो काय कंस आणि एन बाय एन असते काय ते गुणाकार असतो 2 गुणिले 2 एन आणि बी 1 बी वजा लक्षात घ्या मग पहा 348 बरोबर आता 2 ला 2 अधिक चिन्ह जर कंसला गुणायचं कंस मोकळा करू धन 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 2 एन आणि धन बाहेरचे चिन्ह कंस आणि बाहेरचे चिन्ह याच्यामध्ये काय असते गुणाकारचे चिन्ह असतात धन 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 2 एन आणि धन गुणिले ऋण ऋण 2 आता लक्षात घ्या हे 2 धन 2 ऋण 2 कटले मग काय होणार आहे 348 बरोबर आहे काय तर 2 एन आणि लक्षात आता पहा हे गुणिले एन आहे काय आहे काय गुणिले दोन एन गुणिले असते मग इथं काय म्हणणार आहे सांगा बरं तर आता 348 हे गुणिले दोन एन इकडे गेल्यानंतर काय होतं भागिले दोन छेद दोन होतं फक्त काय आहे फक्त एन हे दोन इकडे आले गुणाकाराने भागाकार आहे पावर काटाकाटी बरोबर एन काटाकाटी पहा बेक बे हा बेक बे बेक बे एक उरला बेस अधिक 14 बरोबर पुन्हा एक उरला नाही काहीच उरलं नाही आता बेस 14 बेचो हा 174 काय आहे 174 तुम्ही काटाकाट करून पहा याची 348 भागिले 2 करून पहा तुम्हाला बरोबर हे मिळालं 174 174 174 बरोबर एन एन बरोबर किती आलं 174 मग असं लिहू शकतो आपण मागतो किती संख्या आपल्याला माहित होतं ना त्याच्यामध्ये तर आपण आता वाक्य लिहू शकतो पण वाक्य लिहायचं आपल्याला की 1 ते 350 यामध्ये 174 यामधील समसंख्या 174 आहे असं लिहू शकतो म्हणून 1 ते 350 यामधील किती संख्या आहे यामध्ये बेरीज नाही बरं आतापर्यंत किती संख्या काढल्या आपण समजा 1 ते 350 यामध्ये यामध्ये समसंख्या समसंख्या यामध्ये समसंख्या किती 174 आहे 174 आहे आता लक्षात घ्या
पुढे आपण काय करणार आहे 1350 यामधील समसंख्या 174 आहे हे दिलं आता आपल्याला एक माहिती पहिलं पण माहिती शेवटचं पण माहिती मी सूत्र फार सर्वांना व्यवस्थित समजून सांगितलं की तू गडबड नाही जेव्हा पहिलं पण आणि शेवटचं पण असतं नाही तेव्हा आपल्याला सूत्र माहिती Sn बरोबर n छेद 2 चौकटी कंसात a अधिक t tn पहिलं आणि शेवटचं बघा आता काय करायचं Sn चं सूत्र वापरायचं आपल्याला Sn बरोबर काय सूत्र सांगायचं n छेद 2 चौकटी कंसात a अधिक tn हे क्या हम आपको माहिती काम हे क्या हम आपको काम जेव्हा आपल्याला पहिला आणि शेवटचं पद माहित असेल तेव्हा नाही तर आपल्याला जनरल सूत्र तेच Sn बरोबर n छेद 2 चौकटी कंसात 2 a अधिक कंसामध्ये n वजा 1 रद्द केला हे सूत्र आपण मॅक्सिमम जास्तीत जास्त पण इथं पहिलं माहिती शेवटचं पद माहिती n ची किंमत माहिती ती पण माहिती आणि आता आपण काय करू शकतो त्या सूत्र लिहिले Sn बरोबर n छेद 2 चौकटी कंसात a म्हणजे पहिलं पद t1 किंवा a मान a अधिक tn आता मग काय करणार आहे बरोबर एस किती n म्हणजे 174 बरोबर n च्या जागी किती आहे 174 छेद 2 आणि a a किती आहे a सांगा बरोबर बेटा a आहे 2 आणि tn लास्ट टर्म किती 174 मग पहा एस 174 बरोबर आहे बा b 1 b b 16 इथं 1 गुणा कारण खाचा एक घेतला घेतला बेआटी सोळा सतरा सोळा गेले एक उरला इथं 14 आहे बी साठी 14 तर झाली 87 इथं काय नसतं काय असतं गुणिले असते 87 गुणिले आणि 174 दोन किती झाले बघा हा इथे 174 येतील का ते प्रश्न आहे 174 येणार तर इथे किती येणार आहे मला सांगा टीएन ची किंमत 100 किती येणार आहे सांगा टीएन ची किंमत किती आहे n ची 174 पण tn ची किती आहे 348 इथं थोडं आपलं करेक्शन झालं होतं 348 आता मला सांगा हे पहा a ची किंमत 2 ठेवली आणि लास्ट टर्म tn ची किती आहे 348 बरोबर आणि इथे नेमकी 174 बरोबर किती संख्या आहे ना किती पदांची बेरीज करायची 174 हे 174 बरोबर n छेद 2 म्हणजे 174 छेद 2 इथे 87 काटाकाटी आहे बघा तुम्ही भाग काढतो 174 भागिले 2 करा बरोबर तुम्हाला किती भेटणार आहे 87 मिळणार म्हणजे 8 आणि इथं a ची किंमत 2 ठेवली होती अधिक tn ची किंमत किती 348 तर गुणाकार असतो 348 म्हणून किती झाले 350 आता लास्ट गुणाकार करायचा उत्तर येऊन जातो s 174 बरोबर आहे 350 गुणिले 87 पा 7 0 0 7 5 4 3 7 20 24 बर पुढं 8 0 0 8 5 40 0 8 4 8 4 28 लक्षात घ्या बरं गुणाकार देखील चांगले 0 5 0 5 4 4 8 2 10 0 हाचा रे 30450 हे उत्तर तुमच्या पाठीमागे बघा 30450 मग मला सांगा किती संख्येची बेरीज झाली आता येऊ शकता तुम्ही आता काय लिहायचं सांगा आता तुम्हाला लिहायचंय की हे झालं मला काही फरक पडला म्हणून सगळ्या सव्वीस शब्दात द्यायला मारते 1 ते 350 यामध्ये 1 ते 350 यामध्ये यामध्ये सर्व समसंख्यांची बेरीज सर्व सम संख्यांची बेरीज किती आहे 30450 आहे बरोबर तर हे अशा पद्धतीने तुम्ही लिहून घ्या ओके चला ठीक आहे सर पहा मित्रांनो आता प्रश्न चौथा आपण पाहतोय एका अनुभवी श्रेणीचे 19 पद 52 आहे आणि अनुभवी पद 128 आहे तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा लक्षात घ्या कसं करणार आहोत हे तर यामध्ये अंकगणित श्रेणी
हे उदाहरण अंकगणिती श्रेणी आहे, सिद्ध करायची गरज नाही. अंकगणिती श्रेणी काय तुम्ही माहिती पाहू शकता. 1950 ते 1952 या आणि कॉमा त्यांनी सांगितलं गेली की आडवी साहित्य आणि सुपर परीक्षा याला म्हणून आपण हे आहे दिलेली बरोबर ही गोष्ट आहे. आता याच्या नंतर काय करायचं पहा. तर 1952 आणि 1928 याच्या नंतर कसं करणार तुम्हाला आणि करायचं काय ते लक्षात. तर त्याच्या पहिल्या 56 पदांची बेरीज करायची, 56 पदांची बेरीज करायची आपल्याला. मग लक्षात घेऊन कशी करणार, यस 56 56 पदांची बेरीज काय करायचं, यस 36 यस 56 करायचं बरोबर. थोडं सोपं होतं. यस यस सम ऑफ 56 टर्म्स इज व्हॉट, यस 56 करायचं. मग यस 56 काढण्यासाठी आपल्याला कोणत्या स्टेप करावं लागेल पहा. इथं 1952 आणि 138 विशिष्ट पद दिले आणि काय करायचं बेरीज करायचं. बेरीज सूत्र वापरायचं आणि याचा हिशेब संभ्रम होतो. कोणतं सूत्र आधार करायचं ते कन्फ्युजन होतं आपलं बरोबर. मग अगोदर इतर जे तुमच्याकडे उपलब्ध आहे विशिष्ट पद दिले म्हणजे ती याचं सूत्र वापरायचं. बऱ्याच वेळा आपल्याला आपल्याला असं वाटत असतं की आपल्याकडे जे पुस्तकं आहेत आपल्या पॅरेंट्सनं किंवा आपण आणले ते आपल्याला आणि आपल्याकडे काही पुस्तकं नाहीत म्हणजे दुकानात असतात आपण विकत नाही घेतले. आपल्याकडे असलेल्या पुस्तकं आपल्याला वाचू वाटतं जे दुकानात जे आपल्या आणायचे आहेत ते वाचू वाटतं. त्याचा संबंध नव्हतं म्हणजे जे आहे ते आधी वापर करण्यात आपलं मन नाही. पण गणितात तसं असतं की बाबा तुमच्याकडे जे दिले आहे ते यूज करा, नंतर जे काढायचं त्याच्याकडे अगोदर दिले काय 1900 दिले 38 दिले. मग पहा बरं की टीएन बरोबर काय सूत्र, टीएन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक म्हणून नंतर डी हे आहे सूत्र. जे दिले अगोदर काय दिले टीएन चं दिले ना, एस एन दिले का आपण नाही. मग टी 19 दिले म्हणजे टीएन च्या रूपात दिले, टीएन चं सूत्र वापर. मग इथं काय करायचं आता टी 19 बरोबर 52 काय करायचं सूत्रात ठेवू, सूत्रात ठेवू करणार का काय आहे टी 19 52 सूत्रात ठेवायचं. ह्याच्यापासून एक सूत्र समीकरण तयार करायचं, त्याला एक नंबर द्यायचा आणि दुसरी किंमत सूत्रात ठेवून दुसरं समीकरण त्याला दोन नंबर द्यायचं. समीकरण सोडून मग याच्यामध्ये किंमत मिळते पाहायचं. लक्षात घ्या गडबड करायची, शांत डोक्यात लक्ष द्या. यांची किंमत किती बरं टी एन बरोबर ए आणि एन मध्ये एकूण सूत्र आहे टी 1952 ही किंमत सूत्रात ठेवायची. यांच्या जागेवर ठेवायचं म्हणजे टी 19 यांच्या जागेवर किती येते तिथे एन येते किती 19. हां तर या ठिकाणी बघा त्याच्यानंतर ए ए माहिती आपल्याला एक असं असतं की त्याच्यानंतर एन वजा ए यांची किंमत माहिती का आपल्याला, तर माहिती किती यांची किंमत इथं 19 यांची किंमत 19 ठेवली एकला एक दशाला तस. आणि डी डी सुद्धा माहिती नाही डी दशाला तस, जे माहीत नाही आपण या डिमांड करतो. त्याच्यानंतर 19 उपद किती बरं 19 उपद आलं 52 बरोबर ए ला ए दशाला तस अधिक 19 वजा ए म्हणजे काय झालं इथं 18 डी. मग पहा डी 19 ची किंमत किती 52 याच्या खाली दिली बरोबर ला बरोबर ए ला ए अधिक 19 वजा ए किती झाली 18 आणि डी ला डी. आता लक्षात घ्या मग 52 बरोबर ए अधिक 18 आहे म्हणजेच ए अधिक 18 डी बरोबर आहे 52 याला नंबर दिला ए. कळते का तुम्हाला डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणजे उजवी बाजू बरोबर काय डावी बाजू फक्त ए अधिक 18 डी इकडे लिहिले आणि उजव्या हाताचा भाग नाही काहीच नाही चिन्ह बदललं म्हणजे 1 रुपया बरोबर 100 रुपये पैसे नाही रुपये 100 बरोबर 1 रुपया असं तसं उदाहरण आहे. ए अधिक 18 डीचा अर्थ 52 झाला, ए अधिक 18 म्हणजे ए अधिक 18 डीचा अर्थ 52 आहे. आता लक्षात आलं हे झालं ए समीकरण. आता तसंच दुसरी किंमत टी 38 बरोबर 128 सूत्र ठेवायचं. काय करायचं टी 38 बरोबर 128 सूत्रात ठेवू ठेवायचं ते
सूत्र ठेव मग पहा काय मिळतं सूत्रात बघा काय मिळतं काय होतं पाहू tn म्हणजे t आडवती बरोबर a माहित आहे आपल्याला a पुढे लक्षात घ्या a आपल्याला कशात असं ठेवलं a आणि n वजा 1 म्हणजे सांगा बरं इथं n होतं की इथं n वजा 1 झालं आणि इथं 38 तिथे काय होणार आहे बेटा 38 वजा 1 बरोबर आणि d माहित आहे की दशाला तसं हे d आता पहा ती 38 ची किंमत माहित नाही आपल्याला किती 188 ही याच्या खाली 188 बरोबर a अधिक 38 म्हणून 1 गेला किती होते 37 d मग आता पहा 188 बरोबर 4 तर काय a अधिक 37 d म्हणजे a अधिक 37 d चा अर्थ काय म्हणून लक्षात घ्या म्हणून a अधिक 37 d बरोबर आहे किती 188 या दिशेने बरोबर 188 आता याला नंबर दिला आता 2 तर काय केलं आपण 188 बरोबर या दिशेने 37 डी होतं त्याला काय केलं या दिशेने 37 डी बरोबर 188 बरोबर 188 या डावी बाजू उजवी बाजू म्हणजे उजवी बाजू बरोबर डावी बाजू डावा दात बरोबर उजवी डावी असं की दोन्ही सारखे आहे आता पहा की 1 आणि 2 चा विचार करा आणि हे सीरीज इथं हे एक नंबर दिसेल ये आधी काढले बरोबर 52 आहे दुसरं कोणते ये आधी 37 बरोबर 188 दुसरे आता याच्यामध्ये हे 56 सूत्र लागलो आपण इथं तुम्हाला आपल्याला काय करायचं हे स्टेप न म्हणजे लक्षात घ्या आता याच्यामध्ये तुम्ही वजाबाकी जर केली ना वजाबाकी किंवा बेरीज करा वजाबाकी केली तर उत्तर येणार नाही काय करावं लागेल लक्षात घ्या जर ऍडिशन का करायला बेरीज का करे वजाबाकी का करे पुढच्यावर डिपेंड छप्पन काय केल्यानंतर हे छप्पन आपल्याला बेरीज केल्यावर येईल का तुमची काय एकूण समीकरण एक कोणची वजा भेटेल हे छप्पन तुम्हाला विचारायचं बाबा मग कसं काय आहे एस एन बरोबर एन छेद दोन चौकडी कंसात दोन एक कंसात एन वजा एक बंद डी हे सूत्रानुसार मांडलं मग याला जर मी असं एस छप्पन लिहिलं एस छप्पन मग इथं काय केलं छप्पन छेद दोन बरं पुढे मग पुढं काय केलं दोन याला दोन आधी एन वजा एक म्हणजे किती वजा एक बरोबर 56 वजा 1 आणि डी ला डी कशाला तसं काय किमती माहितीच नाही बरं ए आणि डी बरं एस 56 बरोबर मग इथे 56 छेद 2 किती येत आहे 56 छेद 2 म्हणजे 2 ने भागलेले 28 होते बरोबर बे 2 4 1 वजा बे 8 16 हे 28 बरोबर आणि मन एक चौकटी कसं तर कपा बरं काय दोन्हीला दोन्ही 56 मधून एक गेला की दोन 55 आणि तीन दशाला तसं बरोबर आहे मग 28 इथं राहिले आणि कंसात दोन आणि अधिक 55 आता दोन आणि 55 तिथं संपता डी होणार नाही कारण इथं ए आणि इथं डी सारख्याच पदाची बेरीज होत असते बरोबर आता याच काय सोडवणार याच्यानंतर याला सोडवता येईल का याच्यानंतर ह्याला होईल मल्टिप्लिकेशन करता पण ही कंसाची जर 28 किंवा भेटली याची तर किंमत भेटली का मला हे काय केल्यानंतर याची बेरीज जर आपल्याला वजाबाकी करावं लागलं होतं हे बघा बरं बेरीज केल्यावर येईल तुम्ही चेक करा बघा हे एक नंबर एक नंबरचं समीकरण हे पहा ए अधिक 18 बरोबर 52 आणि दोन नंबर ए अधिक 37 बरोबर किती 188 ए अधिक हे ए किती येते दोन्ही बघा बेरीज करावं लागलं आणि 18 डी आणि 37 डी हे पहा बरं 18 आणि 37 किती होते 8 1500 चला एक तीन चार हाच आहे पाच आलं का पाच 18 डी 37 डी किती आलं 55 डी म्हणजे आपल्याला निश्चितची बेरीज करावं लागेल वजाबाकी करून किती तुम्ही 100 वेळा केले तर तुम्हाला खूप त्रास होईल गणित ज्ञानास नाही म्हणून याच्यामध्ये बेरीज करावं लागेल लक्षात घ्या समीकरण एक व दोन ची बेरीज करून आणि रंग मध्ये केलंय आणि त्या स्टेप आपण पुढेच कंटिन्यू करणार डबल लेक्चर नाही बघा काय करायचं समीकरण एक व दोन ची समीकरण एक व दोन ची बेरीज करू काय करायची वजाबाकी येणारच नाही पहा
बरेच वेळा वजाबाकी करायला मी करा असं म्हणतो पण आम्ही रफ मध्ये करून पावला की उत्तर कसं येईल मी आधी रफ मध्ये पाहिलं बरोबर आता याची बेरीजच करावा लागेल a a जसं दोन्ही होणार आहे आणि 18 34 हे सायकल वर बंद आता एक आणि दोन माठून घेऊ आपण का आपण कसं होते a अधिक 18d बरोबर आहे 52 बर पुढे नेक्स्ट समीकरण काय दुसरं a अधिक 37d बरोबर 128 5 a ने किती बेरीज चिन्ह बदलायचं नाही मला वाटतं बदलत असेल a ने सरळ सरळ 2 अधिक 18 37 d 55 d 18 d 37 d जर 55 d आणि याची बेरीज पहा 8 2 10 0 हा झाला 1 5 2 7 हा झाला 8 आणि 1 मध्ये काहीच गरज नाही मला वाटतं 180 याला काय म्हणायचं समीकरण नंबर 3 बघा 2 अधिक 55 d याच्यानंतर होत नाही काय 2 अधिक 55 d बरोबर 180 आता आपल्याला काय करायचंय h 56 काढायचंय म्हणून याला ह्या स्टेपला डबल लिहायचं आहे आता इथे शब्द तुम्ही आता लिहा बरं मोठा गॅप आता h 56 काढण्यासाठी एसएल चे सूत्र याला बघा आपण सूत्र इलियस डबल लिहायचं तर मी आधीच निरोप मध्ये काढला एसएल बरोबर n चे 2 a 2 सूत्रामध्ये n अथवा n ची किंमत किती 56 56 काढायची का आता 56 पदाची बेरीज करायची मग h 56 बरोबर 56 छेद 2 दोन्ही ला दोन्ही छप एन वजा एक म्हणजे 56 वजा एक डी ला डी माहित नाही ना कशाला तसं ठेवायचं मग 56 मधून 56 भागिले 2 किती येते 28 अर्धी करायची 2 ने भागले 28 मध्ये काय आलं 2 आहे पण 56 2 ने केला 55 डी बरं आणि ही किंमत आपण आधीच काढली त्याला नंबर 2 आणि 55 डी ची किंमत किती 180 मग आता इथे लास्ट दोन स्टेप राहिले नव्हतं एस 56 बरोबर 28 गुणिले असते काय नसतं की कंसाला की कंस ठेवायचं आणि गुणिले असते दुनियाने अधिक 55 ची किंमत किती सांगा मला 180 आणि म्हणून आता एस 56 बरोबर 180 भागिले 180 आणि याचा गुणाकार काय 180 गुणिले किती 28 हे पहा 800 8 64 ला 4 हा चाले 6 लक्षात घ्या की डीचे वजन 4 4 6 8 1 आहे 8 1 8 घटांचा 14 लक्षात घ्या 2 0 0 2 8 16 6 चला 1 बेग 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 म्हणजे 2 आणि हा चाहिए 3 बघा 0 4 6 4 10 0 चला 1 3 आणि 4 हा चाहिए 5 5 0 4 0 बघा 5040 म्हणून पहिल्या काय लिहायचं सॉरी हा पै त्या जणांच्या पहिल्या 56 पदांची बेरीज 5040 आहे म्हणून काय शेवटची ओळ पहिल्या